जे घोटाळे आहेत ते जनतेसमोर आणून ठेवले आहेत। आणि आता जे उद्धव ठाकरेचे डर्टी डझन जी लिस्ट मी डिक्लेअर केली होती त्या ठाकरे परिवाराचं नाव नव्हतं घेतलं, पण श्रीधर पाटणकर त्याचे कारनामे या संबंधात गेली 1.5 वर्ष मी ईडी सोबत पाठपुरावा करीत आहे। श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मेवणे, साले, ब्रदर इन लॉ, कोट्यावधी रुपये ची मालमत्ता आहे श्रीधर पाटणकरची। आणि कृपा कोणाची? मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरची। काल जे एक ट्रान्झॅक्शन ईडीनी जनतेसमोर ठेवलं, एकंदर 30 कोटीचा गैरव्यवहार किंवा मनी लॉन्ड्रिंग झालं आहे। प्रथमदर्शनी भले श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे 6.5 कोटी वाईट, परंतु जे गेले 1.5 वर्षात मी वेगवेगळी माहिती ईडीला दिली आहेत त्यात कोट्यावधी रुपये। आणि मी काल पण प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं ज्या सगळ्या गोष्टी बाहेर आले ना तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप पण उडणार। हे जे कालच्या प्रकरणात एक पाऊल पुढे जर आपण गेलो तर यात नंदकिशोर चतुर्वेदी, नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेचे संबंध काय? आता मला माहित आहे की हे माझं वाक्य संपल्याबरोबर उद्धव ठाकरेची माफिया सेना लगेच बोमाबोंब सुरू करणार। मला आठवते 11 नोव्हेंबर 2020 मी असाच प्रश्न विचारला होता उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय। त्यावेळी पण मी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे जमिनी संबंध, जमिनी व्यवहार आहे। आज माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि हवाला ऑपरेटर, हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे संबंध काय? तर ठाकरे साहेबांनी त्यांचे, त्यांच्या परिवाराचे संबंध, त्यांचे आर्थिक व्यवहार, त्यांची बिझनेस रिलेशनशिप स्वतः सांगितली, तर किरीट तोमय असो, ईडी असो, आयटी असो, ईओडब्ल्यू असो किंवा न्यायालय असो, त्यांना जास्त मेहनत करावी लागणार नाही। 19 बंगले लपवण्याचा खूप 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 प्रयत्न उद्धव ठाकरे साहेबांनी केला, पण शेवटी खरं बाहेर आलं। 2019 रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात 19 बंगले माझे आहेत, आणि 2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे मिस्टर रश्मी ठाकरे म्हणतात तिथे बंगलेच नाही आणि बंगलेच नव्हते। हे अशाच पद्धतीचा हा किस्सा आहे। श्रीधर पाटणकर त्यांच्या आणि रश्मी ठाकरे, त्यांच्या आणि आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार, पार्टनरशिप याबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का? मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे आपले जे आर्थिक व्यवहार आहेत, ज्या ज्या पद्धतीने आपण गेल्या काही वर्षात शेल कंपन्यांमधून पैसे घेतले आहेत, मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, श्रीधर पाटणकर पण त्यात सहभागी आहेत, त्याची माहिती आपण देणार की मग ते पण हिशोब किरीट सोमय्या चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटरला द्यावा लागणार? कालचं जे प्रकरण बाहेर आलं त्यात ईडीने भले काही कोट्यावधी रुपयाची श्रीधर पाटणकरची प्रॉपर्टी अटॅच केली असेल, पण माझा प्रश्न आहे निलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड, श्रीधर माधव पाटणकर उर्फ उद्धव ठाकरे यांचे साले म्हणजेच रश्मी उद्धव ठाकरे यांचे भाऊ, पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, पुष्पक रियल्टी डेव्हलपर, नंदकिशोर चतुर्वेदी म्हणजे हवाला ऑपरेटर, हम सफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड उदाहरण म्हणून मी एका शेल कंपनीचं नाव दिलं आहे। माझा प्रश्न दुसरा हा आहे
की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे 2014 मध्ये जी ही कंपनी बनवली कॉमर्स स्टॉक प्रॉपर्टीज LLP ही जी कंपनी आहे 2014 मध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे बनवली. आदित्य ठाकरे त्या डिरेक्टर पण मालक पण 50% त्यांचे आणि 50% रश्मी उद्धव ठाकरे यांचे. आता माझा प्रश्न आहे या कंपनीची आता काय अवस्था आहे, ही कंपनी आता कुणाच्या मालकीची झाली आहे? ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीची झाली आहे. हा नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर आहे आणि कालचा 30 कोटी रुपयाचा व्यवहारात हे महाशय मुख्यत्व इन्वॉल्व आहे. मग ठाकरे परिवाराने स्वतःची जी कंपनी बनवली होती ती कंपनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टी लिमिटेड LLP हे नंदकिशोरला कशी काय दिली व हे इथून तिथपर्यंत कशी गेली का गेली? जे 12 माफिया सेनेचे नेते जसा अन्वय नाईकचा घोटाळा किरीट सोमे आणि काढल्यानंतर अंगावर आले होते, 3 हमले केले, आता ते आता 5 मिनिटांनंतर सुरू करणार हल्ला. तर नंदकिशोर चतुर्वेदी हा प्रूड हवाला ऑपरेटर एंट्री ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी स्वतःची ठाकरे परिवाराने फॉर्म केलेली बनवलेली ती कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी कडे का दिली, केव्हा दिली, कशी दिली? नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आणि ठाकरे परिवाराचे संबंध काय? ठाकरे परिवारात हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंग ट्रान्झॅक्शन आहे. मी आता ठाकरे परिवारांना प्रश्न विचारतो, मुख्यमंत्री आहात म्हणजे पहिलं प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं लागणार. तुम्ही या आधी कधी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे का? तुमच्या परिवाराने, श्रीधर पाटणकरांनी आणि मनी लॉन्ड्रिंग श्रीधर पाटणकरांनी यापूर्वी करून नंतर ते पैसे ठाकरे परिवाराच्या खात्यात ट्रान्सफर केले आहे का? या संबंधी महाराष्ट्रात जनतेला माहिती हवी आहे. मग कमोड ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड असेल, पद्मसिंग एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड असेल, मी काही उदाहरण नुसती देतोय, तर या कंपन्यांमधून किती रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग झालं, कसं झालं, हे फक्त डिमॉनिटायझेशन ते संबंधित विषय नाही आहे. हा विषय आहे महापालिका कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेणे. गेली 2 वर्ष महाराष्ट्राची माफिया सरकारचा, पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करून पैसे जमवणे आणि ते पैसे आपल्या कंपनीत आपल्या इस्टेटमध्ये ट्रान्सफर करणं. म्हणून कालचं प्रकरण तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचे 6 लोकांचे छोटे मोठे घोटाळे इन्व्हेस्टिगेशन नंतर ऍक्शन हे जनतेसमोर येणार. महाराष्ट्राला या घोटाळेबाद मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. धन्यवाद. किरीट जी, हिंदी में भी जानना चाहेंगे जो आप सवाल खड़े कर रहे हैं, एक कंपनी जिसका आप कह रहे हैं ठाकरे परिवार ने एस्टेब्लिश की और बाद में वो नंदकिशोर चतुर्वेदी के नाम पे उसका ऑनरशिप फिलहाल में है, तो क्या है पूरा मामला? एनफोर्समेंट डायरेक्टरेट ने ते तू मागून घे आणि नीलाला असेल तर पाठव इथं कुठे. उद्धव ठाकरे परिवार में उद्धव ठाकरे परिवार ने 11 नवंबर 2020 को
मैंने एक पत्रकार वार्ता ली थी और जिसमें मैंने उद्धव ठाकरे परिवार और अन्वय नाईक के जमीन के व्यवहार के बारे में बताया था। आज की यह पत्रकार परिषद है कि हिंदुस्तान के एक बड़े हवाला किंग, हवाला एंट्री ऑपरेटर नंद किशोर चतुर्वेदी और उद्धव ठाकरे परिवार के संबंध क्या है। कल जो ईडी ने 30 करोड़ का घोटाला निकाला, इसमें श्रीधर पाटनकर जो उद्धव ठाकरे के साले साहब है, उनके संबंध बाहर आए हैं। मैं आज आदित्य उद्धव ठाकरे, जिन्होंने 2014 में एक कंपनी की स्थापना की अपनी माताजी रश्मि उद्धव ठाकरे के साथ, कोमो स्टॉक्स प्रॉपर्टीज LLP, 50% शेयर आदित्य ठाकरे के, 50% रश्मि उद्धव ठाकरे के। लेकिन अब आज स्थिति यह है, यह कंपनी हवाला किंग नंद किशोर चतुर्वेदी की हो गई है। तो मैं उद्धव ठाकरे से जानना चाहूंगा कि आप आज तक आपने हिम्मत नहीं आई अन्वय नाईक और आपके संबंध के बारे में बताने की, या हवाला ऑपरेटर चतुर्वेदी के बारे में आप बताएंगे? आपने, आपके परिवार ने और इस प्रकार के इंटरेस्ट लिए? श्रीधर पाटनकर, आदित्य ठाकरे और रश्मि ठाकरे, इनके आर्थिक व्यवहार है या सिर्फ पारिवारिक संबंध है या बिजनेस पार्टनरशिप भी है? क्या पाटनकर के खाते में मनी लॉन्ड्रिंग होकर आता और फिर ठाकरे परिवार के खाते में जाता है क्या? मैं आज उद्धव ठाकरे जी से सवाल ये पूछना चाहता हूं कि इस प्रकार से आपके यहां कितना मनी लॉन्ड्रिंग हुआ है, किस प्रकार से हुआ है, यह पैसा कहां से आया? मुंबई महापालिका के कॉन्ट्रैक्टर के पास से आया कि गए 2 साल में जो आपकी माफिया सरकार जो घोटाले करती है, कमोड ट्रेडर्स प्राइवेट लिमिटेड, पद्म सिंह एक्जिम प्राइवेट लिमिटेड, ऐसे अनेक कंपनियों के बारे में मैंने ईडी को जानकारी दी है और मुझे विश्वास है कि आने वाले कुछ महीनों में हवाला ऑपरेटर, हवाला ट्रांजेक्शन अनेक जनता के सामने आएंगे। मैंने महाराष्ट्र की जनता को प्रॉमिस किया है कि उद्धव ठाकरे 2 अंदर गए और दूसरे डर्टी डजन मंत्री नेता जिन्होंने घोटाले किए, 2 महीने के अंदर उनके घोटाले के सामने कार्रवाई शुरू हो गई होगी। आने वाले कुछ दिनों में आपको ऐसे 6 छोटे बड़े घोटाले की कार्रवाई आपके सामने आएगी। पहले के जो घोटाले हैं, अनिल देशमुख की आप बात करते हैं, आप प्रताप सरनाईक की भी बात करते हैं, तो क्या उनमें और इन नामों में कोई कॉमन फैक्टर है? हाँ, धीरे धीरे बताऊंगा। इसमें कुछ जगह पर यह देखा गया है कि उदय सिंह महावार, वो जो एंट्री ऑपरेटर उदय शंकर महावार, वो भी एक हवाला किंग है। वो अभी तक मनी लॉन्ड्रिंग करता था गांधी परिवार और कांग्रेस का नेताओं के, अभी वो शिवसेना के नेताओं को भी मदद करने लगा है। यशवंत दादो में उसने मदद की। इसी प्रकार से नंद किशोर ने, चतुर्वेदी ने, और भी कुछ ऐसे डेटा हवाला ऑपरेटर है, और भी लोगों को मनी लॉन्ड्रिंग में मदद की है, और कुछ लोगों के एजेंट कॉमन है। सर, एक प्रश्न है, राष्ट्रवादी असत आरोप करते हैं, प्रत्येक वेळी तुम्ही आरोप करता है, परंतु ते म्हणतात की तुम्ही बदल्याच्या भावनेने, सूडबुद्धीने ही सगळी सेंट्रल एजन्सीला हाताशी घेऊन ही सगळी कारवाई करता आहे, यावर काय सांगणार? कारण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा असं काही होते त्यावेळेस असंच प्रश्न उपस्थित करून या कारवाईवरून कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असतो का? आता असं आहे की आरोप शब्द मराठीत जर आपण डिक्शनरीत बघितलं तर काही माझ्याकडे नाही आणि मी बोलतो त्याला आरोप म्हणतात। जसं संजय राऊत 30 दिवस रोज बोलत होते,
किरीट तुम्हारा बाप बेटे जेल में जाएंगे, किरीट तुम्हारा बाप बेटे जेल में जाएगा, नील तुम्हारा कल रात को जेल में होगा। 30 दिवसानंतर एक ही कागज नहीं, एक पण पुरावा नहीं, आणि 30 दिवसानंतर दोन्ही कोर्टाने सांगितलं है काय काय लावलंय दोन्ही ठिकाणी, एका ठिकाणी उद्धव ठाकरे सरकार, दुसऱ्या ठिकाणी मुंबई पोलिसने एफिडेविट दिलं की नील तुम्हारा विरोधात काही नाही आहे। ह्या असाच पद्धतीने त्याला आरोप म्हणतात। किरीट तोमय्या फक्त उद्धव ठाकरेंनी परिवाराने केलेले मनी लॉन्ड्रिंगचे कागद समोर ठेवतात। ऍक्शन आता काल संजय राऊतनी प्रतिक्रिया दिली, कारण त्याला लक्षात आलं की न्यायालयात ते अडकणार आहे, म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला न्यायालयावर विश्वास नाही। पण महाराष्ट्राच्या जनतेला या माफिया सरकार सूडबुद्धी नाही, सूडबुद्धी घोटाळेबाज आणतात, घोटाळे करतात, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्त चुसतात, त्यांचा विरोधात जिद्दीने किरीट तोमय्या मैदानात उतरला आहे। आणि ह्या जे डर्टी डझन आहे, अनिल देशमुखचा वेळेला हीच भाषा उद्धव ठाकरे पासून संजय राऊत शरद पवार नवाब मलिक वापरायचे, नवाब मलिकच्या वेळेला हीच वापरतात। आता अनिल परब त्यावर आम्ही तो कोर्टात गेलो ना, भारत सरकार कोर्टात गेली, मोदी सरकार कोर्ट ऑर्डर देणार। मी आपल्याला आणखीन सांगतो, नंदकिशोर डिरेक्टर ऑफ प्राइम टेक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रीवियसली नोन एज कमोड ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड, बोथ आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे अपॉइंटेड ऑन 9 February 2010 एज डिरेक्टर इन दिस कंपनी एंड रिझाइन ऑन 17 December 2012। मी आता त्या कंपनीचं नाव घेतलं होतं उदाहरण म्हणून। तर हे जे आहे याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग। आता ही कंपनी पण चतुर्दीनं दिली गेली आहे का प्राइम टेक्स? ईडीला नाही नाही, प्राइम टेक्स कंपनीचा आता व्यवहार काय होतो नाव चेंज करून आता प्राइम टेक्स मध्ये हे सगळं ईडीला आम्ही दिलंय, ईडी पण तपास करत असेल। पण इन्स्टॉलमेंट मध्ये जसं एक पर्टिक्युलर चॅप्टर पूर्ण झालं की त्याचा तपास पहिला पाहिजे। प्राइम टेक्स मध्ये पण रश्मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत, ती कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीला दिली गेली या कॉस्मोस दिली गेली। हा आणि त्यांनी नाव बदललं, आणि त्यांनी नाव बदललं प्राइम टेक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड केलं कमूत पासून। हा इसका कारण यह है कि गए 2 साल में जिस प्रकार से एनसीपी शिवसेना कांग्रेस ने लूटने का काम किया, पाप किया, और उसके पहले 10 साल केंद्र में सरकार थी, सब घोटाले। देखो सजा कौन देता है? न्यायालय। तो आखिर में तो ये इन्वेस्टिगेशन होकर न्यायालय के सामने रखा जाता है। अब संजय राउत शरद पवार बोलते हैं एजेंसी में विश्वास नहीं, और संजय राउत 12 पन्ने का लेटर लिखते हैं ईडी के 4 एजेंट किरीट तोमय्या, 5वां एजेंट, उसके पहले उसने 5 आरोप लगाए थे, एक का एक भी कागज उसने उद्धव ठाकरे को नहीं दिया, यूओडब्ल्यू को नहीं दिया। इसका अर्थ क्या हुआ? ये घोटालेबाजों को लग रहा है कि देवेंद्र फडणवीस किरीट तोमय्या को डरा कर हम घोटाले बाजू के घोटाले निकालते रहेंगे। शरद पवारांनी आरोप केलेला आहे की यापूर्वी ईडी कोणालाच माहिती नव्हती, परंतु गेल्या 2 वर्षात ईडी माहिती होते। शरद पवारांनी ज्यावेळी इन्कम टॅक्स ची धाडी घातली ना, त्यावेळी अजित पवार सोबत त्यांनी पण रडण्याचं नाटक केलं होतं की अजित पवार तर बहिणीकडे का, मग किरीट तोमय्या आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार आता बहिणीचे कसे व्यवसाय आणि त्यांचा बेनामी कंपन्यांचा अजित पवारनी कसं वापर केला, आणि जरन डेस्टवर 27,000 शेतकऱ्यांकडून कसं काबीज केलं त्याचे आकडे दिल्यानंतर अजित पवार संबंध शरद पवारांची बोलती बंद झाली। शरद पवारांनी या घोटाळ्या संबंधात बोलावं की हे जे डॉक्युमेंट दिले ते चुकीचे आहे का, शरद पवार छगन भुजबळ संबंधी असंच बोलत होते, म्हणून मुद्दा कोण काय बोलतो नाही, पेपर काय बोलते ते जास्त महत्व। नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आहे, याच्यावरती काही केसेस आहेत का आधीचे? जसं तुम्ही अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये आहे 12 हवाला ऑपरेटर, मैंने आपको कहा है, नाही नाही माझा प्रश्न ऐकून घ्या, 12 हवाला ऑपरेटरचा उल्लेख केला, 12 कंपनीचा उल्लेख केला होता कोलकात्यातल्या, यशवंत जाधव मध्ये देखील कोलकात्याच्या कंपनी होत्या, हा हवाला ऑपरेटर देखील कोलकात्याचा आहे का, आणि यांचे आणि ठाकरे यांचे संबंध कधी किती जुने आहेत? बघा परत मी सांगतो, कागद बोलतो,
हे मी कागद आपल्याला वाचून दाखवला. आमचा जो रिसर्च करणारा चार्टर्ड अकाउंटंटने आता पाठवला तर कागद वाचतो मी की कमोल ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे अपॉइंटेड ऑन 9 एप्रिल 2010, दे रिझाइंड ऑन 17 डिसेंबर 2012. म्हणजे काम झालं, मनी लॉन्ड्रिंग झालं, दे रिझिग्नेशन दिलं. अँड नंदकिशोर डिरेक्टर ऑफ प्राईम टॅक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड टूक ओव्हर. कमो ट्रेडर्सचं नाव त्यांनी बदलून टॅक्स ट्रेडिंग केलं. आता याचा पुढचे संबंध आहे की नंतरचे आपण सुधावणार नाही, हे तर 2010 उदाहरण दिलं. 2010, 2012, 2014, 2017 हे सारी वेळ इथे श्रीधर पाटणकरनी मनी लॉन्ड्रिंगचे केलेले ट्रान्झॅक्शन ईडीला आम्ही दिलेले आहेत. पण कसं असते, आम्ही माहिती देणं आणि त्याचा पुरावा प्रत्यक्ष सिद्ध होणं काही कोणी 2 वर्ष लागतात, काही कोणी 10 वर्षही लागतात. पण व्हॉल्युम किती आहे, किती कोटींचा पूर्ण हा हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून घोटाळा, व्हॉल्युम तुम्हाला माहीत असेल ना? कसं असते की आपण तुम्ही म्हणजे मीडिया पण इन्व्हेस्टिगेशन करते, तर आपण 2-3 इश्यू लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊ जाऊ शकतो. आपली तुमची माझी एवढी शक्ती नसते की आपण देशभरातले सगळे, तर आता इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ज्युडिशियरीला यासाठी दिलं जाते की मग थेटपर्यंत जातात. यशवंत जाधवचं पहिलं प्रकरण 15 कोटीचं सिद्ध झालं, 15 कोटीचं सिद्ध झालं. त्या 43 कोटीचं कॅश ट्रेल पकडलं गेलं, पण त्याच्या आधारावर रेड धाडी पडल्या. आणि आता आकडा हळूहळू हळू यशवंत जाधवचे स्वतःचे 37 जुन्या बिल्डिंग समोर आले आहेत आणि त्या 5 कॉन्ट्रॅक्टर मिळून 1000 कोटीपर्यंत घोटाळा जातोय. तर यात पण हळूहळू पुढचं बाहेर येणार. ओके, धन्यवाद. ये ना, मैं आपको व्हाट्सअप कर देता हूँ या फोटो.